नमस्कार. सामान्य माणसासाठीच्या कृत्रिम जीवशास्त्राशी परिचयात आयजेम आयआयटी मद्रास आपले स्वागत करते. आपण जाणतो की वाघ कुत्र्याच्या पिलाला जन्म देत नाही, वाघ बछड्यालाच जन्म देतो. याच प्रकारे आंब्याचे बीज पेरले तर लिंबू किंवा सफरचंद नाही, तर आंब्याचेच झाड उगवते. असे का बरे? कारण प्रत्येक जीव नैसर्गिकपणे एक गोष्ट बाळगून असतो. एक अशी गोष्ट जी ठरवते की त्या जीवाने कसे वाढावे, काय बनावे. प्रत्येकच जीवात असणाऱ्या या गोष्टीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अनुवंशिकता शास्त्र किंवा जेनेटिक्स. जेनेटिक्स म्हणजे अनुवंशिकतेचा अभ्यास, म्हणजे आपण कसे आपल्या आईच्या डोळ्यांचे आणि आजोबांच्या नाकाचे वारसदार असतो. या शास्त्राचा सर्वप्रथम वापर वाटाण्याच्या झाडातील गुणांचा अभ्यास करण्यासाठी झाला, आणि आता याचा वापर मनुष्याचे आजार आणि त्यांची पुढील पिढीत जाण्याची शक्यता अभ्यासण्यासाठी होतो. अनुवंशिकता रेणू पातळीवर कशी कार्य करते हे पूर्णपणे DNA नावाच्या रेणूवर अवलंबून असते. प्रत्येक जीव तयार होताना जी नकाशाप्रत वापरली जाते ती म्हणजे DNA. या रेणूचे विविध भाग विविध गुणांसाठी माहिती बाळगतात किंवा कोड करतात. अशा प्रत्येक भागाला जनुक म्हणतात. तर कृत्रिम जीवशास्त्र म्हणजे काय? मागील 50 वर्षात विज्ञानाने आपल्याला DNA तोडण्या आणि जोडण्याची अनेक साधने उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे आता आपण कात्री आणि डिंक यासारख्या साधनांच्या वापराने DNA तोडून आणि जोडून विविध गुणांचे विशिष्ट क्रम तयार करू शकतो, जे त्या जीवात नैसर्गिकपणे नसतात. या जनुक आणि गुण बदलण्याच्या शास्त्रालाच कृत्रिम जीवशास्त्र म्हणतात. हे सगळे एखाद्या वाहनाप्रमाणे आहे. यात आपल्याला हवे तसे अनुकूल बदल करता येतात. कुठली जनुके टाकायची किंवा गाळायची हे ठरवणे, सुट्टे भाग शोधणे आणि ते एकत्र करणे हे कृत्रिम जीवशास्त्राची शास्त्रीय बाजू आहे. उदाहरणार्थ, काजवे ज्या जनुकांमुळे चमकतात ती जनुके माशात टाकून माशाला चमकवण्यातही वैज्ञानिक यशस्वी झाले आहेत. हे आता निरुपयोगी वाटते, पण जर फक्त प्रदूषित पाण्यातच हा मासा चमकला तर? अशा प्रकारे हे उपयोगी होते. कसे, का, कुठे आणि बरेच काही आपण बोलूत येत्या पुढील भागात. तोपर्यंत आयजेम आयआयटी मद्रासतर्फे सदिच्छा.